खरं म्हणजे काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि आढावा मतदारसंघामध्ये काय चाललं यांचा आढावा घेण्यासाठी बैठक होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही बैठक आम्ही पार पाडली. त्यांना आढावा दिला कुठल्या मतदारसंघात काय चालू आहे, कसा प्रचाराची आमची पद्धत काय आहे, ह्यासाठीच बैठक बोलवली होती. काय वातावरण आहे नेमकं शिरूरमध्ये उद्या? आता मी आणि मुरलीधर मोहोळ आम्ही दोघंही उद्या सकाळी 11 वाजता आमचे उमेदवारी अर्ज भरणार आहोत. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघाची परिस्थिती पाहता सगळ्याच मतदारसंघामधून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तीनही प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करतायत आणि त्यामध्ये नवीन मनसेचा सुद्धा समावेश झाल्यामुळं मनसेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहाने ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रदर्शन असणारे कोण येणार आहे अर्ज भरण्यासाठी? अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. चंद्रकांतदादा पाटील पण उपस्थित राहणार आहेत आणि सगळे तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे प्रमुख नेते आमदार वगैरे सगळे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे किंवा? हां, ती सभा होणार ना सगळे. शिरूरमध्ये काय वातावरण आहे नेमकं, म्हणजे जे विद्यमान खासदार होते त्यांच्याविषयी काय नाराजी वाटते तुम्हाला, काय मुद्दे घेऊन? गेले 4 दिवस मी पाहतोय जुन्नर, आंबेगाव, खेडे या तिन्ही तालुक्यामध्ये त्यांना वेशीवरच अडवलं जात आहे. काल एक प्रकार आंबेगाव तालुक्यामध्ये घडला. ग्रामस्थांनी विचारलं की तुम्हाला आम्ही 22 पत्रं दिली, एकाही पत्राचं उत्तर नाही, तुम्ही आमचे फोन उचलत नाही, तुमच्यासाठी आमच्या गावातल्या लोकांनी वर्गणी गोळा करून गेल्या वेळेला तुमचा प्रचार केला, तुम्हाला मदत केली, तरीसुद्धा आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांचा सरपंचाचा फोन उचलला नाही, 22 निवेदनं देऊन एकावरही कारवाई केली नाही, त्यामुळं तुम्ही आता आलात कशाला, अशा प्रकारचे वेशीवरूनच परत जावं लागलं. हा प्रकार वाढायला लागला आहे. खरं म्हणजे लोक जागरूक आहेत, लोकांना कळते आपला अधिकार, आपला हक्क, आपण ज्याला निवडून दिलं आहे त्याला जाब विचारण्याची ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे. हाच प्रकार आता निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी सुद्धा दिसेल असं वाटतं तुम्हाला? मतदानाच्या दिवशी तसं काय होणार नाही, कायदा सुव्यवस्था ते पाहिजे. त्यांना जनता घरी विषयावर साहजिकच आहे ना, म्हणजे तुम्ही ती कशाचं ध्योतं काय? तुम्ही नुसतं सोशल मीडियावर प्रचार करताय, आर्टिफिशियल तुमचा प्रचार आहे, सगळं निर्माण करताय काहीतरी आभास की सगळं काय ऑलबेल आहे, शेतकऱ्याच्या समस्या घेत आहे वगैरे, तसं काही नाही आहे. त्यांचा हेतू एवढाच आहे की निवडून यायचं, निवडून यायचं, पण तसं जनता भोळी नाही आहे, जनतेला सगळं समजतं आहे. मायबाप जनता 5 वर्ष त्यांनी हाल सोसलेत,